काळ्या पैशांवर अंकुश ठेवण्यासाठी 3 वर्षापूर्वी चलनात आणलेली 2000ची नोट आता काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून रद्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एटीएम मधून हद्दपार झालेल्या 2000 नोटांची छपाईच बंद करण्यात आल्याची धक्कादायक कबुली रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारात दिली आहे. चालू आर्थिक वर्षात भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड 2000 एकाही नोटेची छपाई केलेली नसल्याचे समोर आले. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द केल्या होत्या. मात्र त्यातील 99% नोटा बँकांना प्राप्त झाल्याने काळा पैसा शोधण्याचा प्रयत्न फसला होता. युरोपातील अनेक देशांनी चलनी नोटांचे वितरण कमी करण्यासाठी अशा प्रकारची उपाययोजना केलेली आहे. मात्र भारतात मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रात आणि कृषीमध्ये रोख व्यवहाराचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे वितरणातील एकूण चलनी नोटांचे मूल्य समतोल ठेवणे आवश्यक असून त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही असे अर्थतज्ज्ञ नितीन देसाई यांनी सांगितले आहे.